शेतकरी या शेतकऱ्यांना दालन बजून त्रास देत असल्यामुळे आज आमच्या आमदार साहेबांना या ठिकाणी उपोषणच बसावं लागलं. आठवून रेड्डी रत्न दराच्या 5% दराने पैसे देऊ. तर या गोष्टीला सर्वात प्रथम शेतकऱ्यांनी विरोध केला. या ठिकाणी औद्योगिक विकास केला जाईल. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून सुरेश वाळूकर तालुका प्रमुख आणि मी स्वतः या संबंधी कार्यकारी या ठिकाणी दखल घेतलेली नाही. मनोमन एक संभ्रम निर्माण करणारे यांची कार्य किंवा ते जोडल्या जाऊ शकतात. जसा स्टेट बँक कडे जाणारा रस्ता आहे तो रस्ता भरला मोरून टाकलेला, त्याच्यामध्ये मोठमोठे कडे जाणारा रस्ता आहेत. अनेक महिला या ठिकाणी स्कूटीवरून या ठिकाणी पडल्या. आणि सगळ्यात महत्वाचं असं ब्रेक खाली नेण्यासाठी रथ खाली जात नाही, खाली नेला तो वर चढत नाही, त्यामुळं ते अंत्ययंत्रासाठी ते खाली मंडळी ज्या ठिकाणी घसरले आहेत ते खडे आहेत. तो अप्रोच रस्ता ताबडतोब या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी करावा, नाही तर आम्ही उद्या मेहकर शहर या ठिकाणी बंद करू मांडून घ्यावा. त्याचा कशा पद्धतीने या ठिकाणी निपटारा लवकरात लवकर केला जाईल अशा प्रकारचं या शेतकऱ्यांची हत्या होणार नाही, त्यांना कुठं त्रास होणार नाही आणि येणारा काळ पुढे यांचं काम पूर्ण करून घेतलं. काम झाल्यानंतर यांनी पहिलं काम जे केलं ते वॉटरपोर्ट ठोक्याचं काम केलं आणि त्यांनी किती सगळ्या शेतकऱ्यांना देऊ शकतात. लोकांच्या या व्यथा ज्या होणार आहेत तो प्रश्न लावून धरला तेव्हा त्यांना उत्तर देण्यात आलं की नाही आम्ही सगळे सर्व्हिस रोड पूर्ण केले. आमदार साहेबांच्या त्या लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी त्यांना या ठिकाणी या ठिकाणी बंद करू आणि रास्ता रोको असे अनेक या ठिकाणी आंदोलन करू. माझं नाव अशोक तुकाराम मानोतकर, राहणार डोणगाव. मी त्या डोणगावचा मूळ रहिवासी असून आमच्या डोणगावातून शेतातकडे जाण्याचे जे काही पाणंद रस्ते होते त्या ठिकाणचे पूर्ण अंडरपास जे होते ते बंद असून त्या ठिकाणून आम्हाला 100 ते 150 मीटरपर्यंत अंतरून दूर जाण्यासाठी शेतरस्ते आहेत. तर त्या ठिकाणी जी गॅसची पाईपलाईन या समृद्धी महामार्गाच्या शेजारून चालली त्याच्यामुळे एवढं खोदकाम झालं आणि काळी माती त्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं आजच 8 दिवसानंतर पाऊस पडला तर आम्ही शेतात जाऊन आमच्या शेताची पेरणी करायची किंवा आमची शेती पडीत ठेवायची हा रस्त्याचा आमचा गंभीर प्रश्न आज या ठिकाणी निर्माण झाला. म्हणून मी आमच्या डोणगाव येथील रहिवाशामार्फत आमच्या भागातील आमच्या मतदारसंघाचे जे लाडके आमदार रायमुलकर साहेब यांनी या ठिकाणी जे उपोषण या ठिकाणी मांडलं त्या डोणगावच्या वतीनं पूर्ण शेतकरी आम्ही या अमरण उपोषणामध्ये सहभागी आहो. आणि हे सहभागी या ठिकाणी असण्याचं कारण की आमचा आजच त्या ठिकाणी रस्त्यात शेतात जाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. बोलणं का थोडं 2 मिनिटं 1 मिनिट उभे राहा. सर्वप्रथम मी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं होत असलेल्या समृद्धी महामार्गाचं समर्थन करतो आहे. एकीकडे या प्रशासनातील अधिकारी आणि त्या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर यांनी जे काही या ठिकाणी समृद्धी मार्ग करत असताना ज्या काही समस्या निर्माण केल्या त्या समस्येच्या विरोधात माझं या ठिकाणी उपोषण आहे. एकीकडे त्यांना शेतकऱ्याच्या शेतात जाण्यायेण्याचे रस्ते बंद केले, त्यांनी पर्यायी रस्ते द्यावेत, शेतातील नाले नदी नाल्या यांचे प्रवाह बदलले, पर्यायाने शेताचं नुकसान होतं आहे, ते नाले व्यवस्थित करून देण्याची यांनी या ठिकाणी काम करावं. त्याच्यानंतर समृद्धी महामार्गाच्या हेवी वाहनाने जे काही आमच्या जिल्हा परिषदेचे BWT चे जे काही रस्ते खराब झालेत ते रस्ते तात्काळ यांनी दुरुस्त करून द्यावे एवढ्या 3 समस्या घेऊन मी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. आणि ते जर लवकरात लवकर त्यांनी मार्ग लावले नाहीत तर पर्यायानं मी भविष्यामध्ये शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडलं जाईल याची जबाबदारी प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यावर या ठिकाणी राहील.